जायंट सखी व सुवर्णलक्ष्मी सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने गणपत गल्ली येथील सोसायटीच्या सभागृहात बालगौरव पुरस्कार वितरण कार्यक्रम पार पडला. प्रारंभी प्रमुख पाहुण्या सरिता पाटील व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाला सुरुवात झाली. महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या प्रयत्नाने मुलींना शिक्षणाचा हक्क मिळाला आणि आज मुली सर्वच क्षेत्रात कार्यरत आहेत. शिक्षण, संस्कृती, कला व क्रीडा यांचा संगम साधणाऱ्या या कार्यक्रमात मुलींची संख्या अधिक आहे ही कौतुकाची बाब असल्याचे मत माजी महापौर सरिता पाटील यांनी व्यक्त केले. शिक्षण, संस्कृती, कला आणि क्रीडा आणि संख्या इथं मुलींची जास्त बघितल्यामुळे खूप आनंद वाटला. कारण आज सगळीकडे जे आपण चित्र पाहत आलेलो आहोत आणि गुणवंत विद्यार्थ्यांमध्ये 10वीमध्ये ही मुलींचाच नंबर नेहमी चांगल्या क्रमांकामध्ये मुली जास्तीत जास्त संख्येने पास होत असतात आणि प्रथम येणाऱ्या क्रमांकामध्येही मुलींची संख्या जास्त असते आणि इथंही तेच दिसून येत आहे. आणि आता म्हणजे मुलींच्या शिक्षणाकडे भर द्या जे आपण म्हणत होतो ते इथं थोडं थोडं सिद्ध होत चाललेलं आहे, पण तरीही आपल्याला आणखीन खूप काम करायचं आहे. छोट्या छोट्या शाळांमध्ये ज्यावेळेला सरकारी शाळांमध्ये ज्यावेळेला आम्ही जातो कार्यक्रमाच्या माध्यमातून, तर त्यावेळेला आपण चित्र दिसून येतं की त्या शाळेमध्ये मुलांपेक्षा मुलींची संख्या जास्त आहे आणि त्याच मुलांचे सख्खे भाऊ हे इंग्लिश मिडियम कॉन्व्हेंट स्कूलमध्ये जात असतात. आई वडिलांना खर्च परवडत नाही म्हणून मुलींना सरकारी शाळेमध्ये आणि मुलांना प्रायव्हेट स्कूलमध्ये घालण्याचा प्रकार आजही चालू आहे. ते आपल्याला कुठंतरी थांबवलं पाहिजे. कारण मुलगी ज्यावेळेला शिकते त्यावेळेला ती दोन्हीकडे म्हणजे सासर आणि माहेर या ठिकाणचं ती त्या ठिकाणी प्रतिनिधित्व करत असते. यानंतर मान्यवरांच्या हस्ते सभासदांच्या यशस्वी विद्यार्थ्यांचा कौतुक सोहळा पार पडला. यानंतर लहान मुलांना प्रोत्साहित करण्यासाठी पहिल्यांदा समीक्षा पाटील व मिताली पाटील यांना जायंट सखी बालगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. रोख रक्कम, प्रशस्तीपत्रक व स्मृतिचिन्ह हे पुरस्काराचे स्वरूप होते. कैलासवासी श्वेता कोरकर यांच्या स्मृतिप्रित्यर्थ क्रीडा व कला क्षेत्रात विशेष कामगिरी करणाऱ्या मराठा मंडळ स्कूलच्या समीक्षा पाटील व महिला विद्यालयाच्या मिताली पाटील यांना या पुरस्काराने गौरविण्यात आले. यावेळी जॉईंट सखीच्या नम्रता महागावकर, मनीषा कारेकर, आरती शहा तसेच सखीच्या सर्व सदस्या व सुवर्णलक्ष्मीचे सर्व संचालक, विद्यार्थी, विद्यार्थिनी उपस्थित होते. लोकमान्य सामाजिक आणि सांस्कृतिक केंद्र बेळगाव आयोजित प्रख्यात लेखिका आणि व्याख्यात्या डॉक्टर मीना प्रभू यांचे रसाळ व्याख्यान. निमित्त डॉक्टर मीना प्रभू यांच्या उत्तरोत्तर या नूतन पुस्तकाचा परिचय. क्वीन मेरी 2 या जगातील अतिविशाल बोटीवरून केलेला अद्भुत प्रवास. नॉर्थ केप दृकश्राव्य माध्यमातून मध्यरात्रीच्या सूर्याचे दर्शन. नॉर्दर्न लाईट्स नैसर्गिक आश्चर्य. प्रवेश विनामूल्य. स्थळ लोकमान्य रंगमंदिर ग्रीस थिएटर. वेळ शनिवार दिनांक 24 नोव्हेंबर 2018 रोजी सायंकाळी 6 वाजता. प्रायोजक लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड आणि क्वेस्ट टूर्स पर्यटनाची परिपूर्णता. सबस्क्राईब करा तरुण भारत डेली बेलगाम न्यूज चॅनल आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.